पैशाने इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही मास्तर पाठवू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली, असं संजय राऊतांनी म्हटलंय. आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे. सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते मोठ्या प्रमाणात, प्रोटेक्शन मनी देत होते. हा स्वराज्य द्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे, हे शिवाजी महाराजांची भूमिका होती. आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाही तर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो. प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक हरामखोरानं शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.